नमस्कार, प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, एखाद्या मालमत्तेमध्ये एखादा अज्ञान सहहिस्सेदार असेल तर त्याचं हक्क सोड पत्र करता येतं का? आता हक्क सोड पत्र किंवा इतर कोणत्याही गोष्टी करायच्या म्हणजे त्याच्याकरता रितसर नोंदणीकृत करार करणं हे बंधनकारक आहे. आणि जेव्हा आपण कोणताही करार करण्याचा विचार करतो तेव्हा करार करण्याकरता व्यक्ती सक्षम ठरायची असेल तर त्याच्याकरता ती व्यक्ती सज्ञान असणं गरजेचं आहे. अज्ञान व्यक्तीला आपल्या कायद्यामध्ये करार करायला परवानगी नाही. आता आपल्याला हे एखाद वेळ विचित्र वाटेल किंवा आपण अनेकदा अनेक करारांमध्ये अमुक 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 व्यक्ती स्वतः करता आणि खालील अज्ञानांचा अपाक म्हणून असे करार झालेले पाहिले सुद्धा असतील, पण जेव्हा आपण कायदेशीर चौकटीचा विचार करतो तेव्हा असे कोणतेही करार किंवा असे कोणतेही परस्पर केलेले करार हे कायदेशीर नसतात. जर कोणत्याही अज्ञान व्यक्तीच्या मालकीची मालमत्ता हस्तांतरित करायची असेल तर त्याच्याकरता सक्षम न्यायालयाची पूर्व परवानगी घेणं हे निश्चितपणे बंधनकारक आहे. आणि अशी पूर्व परवानगी घेतल्यानंतर मग हक्क सोडपत्र असेल, खरेदी कर असेल, कोणत्याही गोष्टी करता येऊ शकतात. मात्र जोवर अज्ञान व्यक्तीच्या मालमत्तेसंदर्भात सक्षम दिवाणी न्यायालयाने परवानगी दिलेली नाहीये तोवर त्या अज्ञान व्यक्तीचा पालन करता सुद्धा त्याच्या मालमत्तेचं हस्तांतरण किंवा विक्री करू शकत नाही. म्हणून जर आपल्याकडे अशी परिस्थिती असेल की आपल्या मालमत्तेमध्ये काही सहहिस्सेदार अज्ञान असतील आणि आपल्याला कायदेशीर चोख काम करायचं असेल तर त्यांच्या मालमत्तेचं किंवा त्यांच्या हक्क आणि हिश्श्याचं हस्तांतरण करण्याकरता तिथल्या सक्षम दिवाणी न्यायालयातनं आधी परवानगी प्राप्त करा आणि त्याच्यानंतर ती प्रक्रिया पूर्ण करा, जेणेकरून हा व्यवहार किंवा हे हस्तांतरण कायदेशीर कचाट्यात सापडणार नाही. पुढचा प्रश्न आहे, आत्याने समजा हक्क सोड पत्र करून दिलं असेल तर तिची मुलं त्याला आव्हान देऊ शकतात का? आता हक्क सोड पत्र म्हणजे साहजिकपणे ती वडिलोपार्जित मालमत्ता आली, आणि जेव्हा आपण वडिलोपार्जित मालमत्ता म्हणतो तेव्हा त्या मालमत्तेमध्ये त्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला जन्मानुसारच स्वतंत्र अविभाजित हक्क आणि हिस्सा हा प्राप्त होत असतो. उदाहरणाकरता समजा आपण असं गृहीत धरूया की आत्याला दोन मुलं आहेत आणि त्या हक्कसोड पत्र करताना त्या दोन मुलांना त्यामध्ये सामील करण्यात आलेलं नाहीये. साहजिकपणे असं हक्कसोड पत्र त्या दोन मुलांचा जो काही स्वतंत्र अविभाजित हक्क आणि हिस्सा आहे त्याच्यावर लागू करता येईल असं आपल्याला म्हणता येणार नाही. म्हणूनच जर आत्याने हक्कसोड पत्र करून दिलं असेल, त्यात तिच्या मुलांना वगळलं असेल आणि त्या मुलांना त्या हक्कसोडपत्राला आव्हान द्यायची इच्छा झाली तर बाकी सगळ्या कायदेशीर चौकटीत प्रकरण बसत असेल तर अशी मुलं अशा हक्कसोडपत्राला आव्हान देऊ शकतात. मग हे टाळण्याकरता काय करायचं? आता हा टाळण्याचा जो उपाय आहे तो प्रत्येक बाबतीत शक्य होईल असं नाही, पण काही कुटुंबांमध्ये असं असतं की आत्या आणि त्यांची मुलं या दोघांनाही हक्कसोड पत्र देण्यामध्ये काहीही अडचण नसते, मग ते मोबदल्या सहित असो किंवा विना मोबदला असो. तर जर आत्या आणि तिची मुलं दोघंही हक्कसोड पत्र द्यायला तयार असतील तर अशा हक्कसोड पत्रामध्ये आत्याबरोबर तिच्या मुलांना सुद्धा सामील करून ठेवणं आपल्या फायद्याचं ठरू शकतं. आता एखाद्या करारात व्यक्ती सामील झाली म्हणजे त्याला आव्हान देताच येत नाही असं नाही, पण आपण ज्या करारात सामील झालो आहोत, ज्या करारावर आपण सह्या केल्यात, ज्या कराराच्या नोंदणीची प्रक्रिया आपण पूर्ण केली, त्याच कराराला आव्हान देऊन तो रद्द करून घेणं हे काहीसं कठीण असतं. म्हणून जिथे शक्य आहे तिथे आत्याच्या मुलांना सुद्धा त्या हक्कसोड पत्रामध्ये द्वितीय पक्षीय, प्रथम पक्षीय किंवा तृतीय पक्षीय मान्यता देणार कुठल्या ना कुठल्या स्वरूपाने सामील करून घ्या, म्हणजे त्यांनी आव्हान देण्याची आणि त्याला यश येण्याची शक्यता जी आहे ती आपल्याला काही अंशी का होईना कमी करता येईल. पुढचा प्रश्न आहे, 30 वर्षापूर्वीच्या मृत्यूपत्राला आव्हान देता येईल का? आता आव्हान देण्याकरता दोन गोष्टी मुख्यतः आपल्याला बघायला लागतात.
एक असतं त्या प्रकरणाची गुणवत्ता आणि दुसरं असतं त्या प्रकरणाची मुदत. जर एखादं प्रकरण मुदतीत बसत नसेल तर त्या प्रकरणामध्ये कितीही गुणवत्ता असली तरी त्याचा तसा काहीही उपयोग होत नाही, कारण ते मुदतीच्या मुद्द्यावरच फेटाळलं जाऊ शकतं. आता कोणत्याही कराराला आव्हान देण्याची मुदत जी आपल्याकडे ठरवण्यात आलेली आहे मुदत कायद्यानुसार, ती मुदत आहे 3 वर्षाची. मग आता 30 वर्षापूर्वीच्या मृत्यूपत्राला आव्हान देताच येणार नाही असं आपण समजायचं का? तर असं नाहीये. कारण एखाद्या व्यक्तीची मुदत कधी सुरू होते हे आधी आपण जाणून घेतलं पाहिजे. कोणत्याही व्यक्तीला कोणतीही कायदेशीर कार्यवाही करायचे अधिकार ज्या दिवशी प्राप्त होतात त्या दिवशी त्याची ती जी काही मुदत असेल ती सुरू होते. म्हणजे 30 वर्षापूर्वीच्या मृत्यूपत्राची माहिती जर तुम्हाला आत्ता मिळाली असेल, असं तुम्हाला कागदोपत्री पुराव्यानिशी सिद्ध करता येत असेल, तर तुमची मुदत आज सुरू होते आणि आजपासून पुढच्या 3 वर्षात तुम्हाला दावा दाखल करून त्याला आव्हान देता येऊ शकतं. जर तुम्हाला मृत्यूपत्राची माहिती गेल्या वर्षी झाली असेल आणि 1 वर्ष तुम्ही काहीच केलं नाही तर त्या मुदतीतलं तुमचं 1 वर्ष वाया जातं, मग उरलेल्या 2 वर्षात तुम्हाला दावा दाखल करणं क्रमप्राप्त आहे. म्हणून कोणत्याही गोष्टीला आव्हान देताना मुदत किती याचा विचार करताना ती गोष्ट किती जुनी आहे याला तसं फारसं महत्त्व नाही आहे. तर ती गोष्ट तुम्हाला कधी कळली, तुम्हाला ती गोष्ट ज्या दिवशी कळली ते तुम्ही कागदोपत्री सिद्ध करू शकता का, आणि त्या दिवसापासून आत्तापर्यंत तुमची मुदत संपलेली आहे का नाही, ह्या गोष्टींवर तुमचं आव्हान टिकणं हे अवलंबून आहे. बरं, हा आपण फक्त मुदतीबद्दलचा विचार करतोय. एखादं प्रकरण फक्त मुदतीत आहे म्हणून ते जिंकता येतं असं नव्हे. साहजिकच मृत्यूपत्राला आव्हान देताना आपण आत्ता फक्त मुदतीची चर्चा केली. आता बाकी एकंदर त्या प्रकरणात परिस्थिती काय आहे, बाकी मुद्दे काय आहे, त्या प्रकरणात गुणवत्ता किती आहे, या अनुषंगाने अंतिम निकालाचा आपल्याला अंदाज बांधता येईल. पण तो सुद्धा अंदाजच आहे. केवळ मुदतीत आहे किंवा केवळ प्रकरण दाखल करता येतं म्हणून ते आपण जिंकूच असं ठामपणे कोणत्याही प्रकरणात सांगता येत नाही. आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. धन्यवाद.